परंतु साईबाबांवर टीका करणं, छत्रपती शिवाजी महाराजांवर टीका करणं, गांधीजींवर टीका करणं, विदा सावरकरांवर टीका करणं, हे कुठच्याच पक्षाला, कुठच्याही महाराजांना करण्याचा अधिकार नाही आणि ते योग्य आहे असं मला वाटतं. निवडणुकीच्या सगळ्या पुढच्या वाटचालीच्या दृष्टिकोनातून रोहित पवारांच्या काही स्टेटमेंटवर मी बोलत नाही, परंतु साईबाबांवर टीका करणं आणि महात्मा गांधींवर टीका करणं हे खरोखरच योग्य नाही. हे मी देखील सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून, मंत्री म्हणून या ठिकाणी सांगतो. रोहित पवारांचं मत हे राजकीय विरोधक म्हणून असलेलं मत आहे आणि माझं जे मत आहे हे सत्ताधारी मंत्री म्हणून मत आहे. वेळ पडल्यासमध्ये सगळे जर पुरावे आले तर त्या रोहित पवारांची जी इच्छा आहे ती देखील पूर्ण सरकार करेल, परंतु साईबाबांवर टीका करणं, छत्रपती शिवाजी महाराजांवर टीका करणं, गांधीजींवर टीका करणं, विदा सावरकरांवर टीका करणं हे कुठच्याच पक्षाला, कुठच्याही महाराजांना करण्याचा अधिकार नाही आणि ते योग्य आहे असं मला वाटतं. दुसरी वेळ याचं कोणी समर्थन करत नाही ना, याच्यावर कोणी त्यांचं समर्थन करत नाही. त्यातले योग्य पुरावे आले तर ती देखील कार्यवाही करू ना. थँक्यू.